कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई पुण्यात ही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढविण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी येईल असंही टोपे म्हणाले. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल. कोव्हॅक्सिनचा राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे. तुटवडा पडू नये म्हणून केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात पहिल्या डोसचं 92% लसीकरण झालं असून 55-60% दुसऱ्या डोसचं लसीकरण झालंय अशी माहितीही टोपे यांनी दिली. 12-15 वर्ष वयोगटातील मुलांना ICMR सांगेल तेव्हा लसीकरण सुरू केलं जाईल. जगात लहान मुलांपासून सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, त्याची राज्य सरकार अंमलबजावणी करेल असंही टोपे यांनी सांगितलं. राज्यात काही कोरोना रुग्णांमध्ये ब्रेनस्टोन आढळून येत असल्याचं समोर आलंय. याबाबत निष्कर्षांतीच बोलता येईल असंही त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं काल परवाच्या आमच्या झालेल्या जे काही कोविडचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये एक नक्कीच लक्षात आलं आहे की उतरत्या क्रमावर आता संख्या आहे. जी 48,000 संख्या गेली होती ती आता 10-15,000 दरम्यान आलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच संख्या कमी होती आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी खूप पीक झालं होतं मुंबई ठाणे रायगड वगैरे तर त्या ठिकाणी तर निश्चित प्रकारे खूप कमी संख्या होती. आता मुंबईसारख्या 25 कोटी लोक राहत असणाऱ्या शहरामध्ये 500-700 संख्या आलेली आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की संख्या उतरती आहे. एन्डेमिककडे आपण मार्च महिन्यापर्यंत जाऊ, लगेच होईल असं नाही. ज्या ठिकाणी अजून प्रादुर्भाव झालेला नाही किंवा ज्या ठिकाणी इन्फेक्शन वाढलेलं नाही त्या ठिकाणी आता थोडंसं पीक येतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे. काही जिल्हे नक्कीच वाढत आहेत परंतु ते वाढतील आणि परत खाली जातील असा एक विश्वास निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे एकच आहे की सध्याच्या परिस्थितीत शासनाचा कल हा कुठल्याही परिस्थितीत निर्बंध वाढवण्याकडे नाही, निर्बंध कमी करण्याकडे आहे. हाच मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि कॅबिनेटच्या वतीनं विश्वास देऊ इच्छितो. त्याचं कारण असं आहे की जे काही निर्बंध लावण्यात आले होते त्या सगळ्या निर्बंधांच्या बाबतीतसुद्धा सविस्तर चर्चा कॅबिनेटमध्ये झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्हीसुद्धा सगळ्यांनी ह्या सगळ्या बाबी विश्वासात घेऊन सगळ्या सांगितल्यात की अशा पद्धतीनं जे छोटे छोटे आता समजा अगदी तमाशा चे हे करणारे लोक असतील, कुस्तीचे फड असतील, ह्या सगळ्यांच्या ठिकाणी सगळे निर्बंध आले होते तर ते आता लोककलेच्या नावाने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा खुल्या करण्याचं काम गृह विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्याच दृष्टिकोनातून तुम्हाला दर आठवड्यात पाहायला मिळेल आणि आपण मार्च एंडपर्यंत मिड मार्चपर्यंत म्हणजे मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थर्ड वेवचं एन्डेमिक स्टेजपर्यंत जाईल असं मला तज्ज्ञांच्या जे काही आलेले मतं आहेत त्याच्यावरून मला या ठिकाणी सांगायचं. आनंद आहे की जालन्यामध्ये ICICI फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी 5 ॲम्ब्युलन्सेस व्हॅन्स ज्यामध्ये फिरता दवाखाना मी म्हणेल की ज्या ॲम्ब्युलन्सेसमध्ये सर्व सुविधांनी युक्त म्हणजेच डॉक्टर असणार त्याचबरोबर नर्स असणार स्टाफ असणार पॅरामेडिक्सचा आणि औषधी असणार या सगळ्यांच्या सह 5 ॲम्ब्युलन्सेस पूर्ण 4 महिने या ठिकाणी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन ज्या ज्या गावांचा प्रोग्रॅम त्यांना DHO आणि सिव्हिल सर्जनच्या वतीनं दिला जाईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी डायबिटीज BP NCDचे सगळे नॉन कम्युनिकेबल डिझीजचे सगळ्या पद्धतीच्या तपासण्या ते करू शकतील, औषधंही देऊ शकतील आणि चांगल्या पद्धतीनं ही एक सेवा आरोग्य सेवा या ठिकाणी देऊ शकतील. त्याचा आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि मला समाधान आहे की निश्चित प्रकारे जे गरीब लोक आहेत जे गरजू लोक आहेत ज्यांना अगदी जालन्याच्या ठिकाणी यायला किंवा तालुक्याच्या ठिकाणी जायलासुद्धा अडचणी असतात अशा सगळ्यांना खूप मोठा आधार या निमित्ताने निश्चित प्रकारे होऊ शकेल. या
मध्ये आज 5 वॅन्स ह्या आहेत, यामध्ये वाढसुद्धा करण्याचा आमचा पुढच्या काळात प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की निश्चित प्रकारे हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. पुढच्या टप्प्यात आपण अनेक जिल्ह्यांमध्ये CSRच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचा आपला मनोदय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की नाही, झायडस कॅडिलाच्या संदर्भाचं जे व्हॅक्सिनचा विषय आहे, तर मला असं म्हणायचं की आता अप्रूव्ड झालेले आहेत, परंतु आज आपण जे काही सूचना आहेत त्या ज्यांनी कोविशिल्ड घेतलं त्यांनी कोविशिल्डच सेकंड घ्यायचं, ज्यांनी कोवॅक्सिन घेतलं त्यांनी कोवॅक्सिनच सेकंड घ्यायचं. त्यामुळे मला असं वाटतं की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्हीच्याही उपलब्धता असताना, तसं झायडस कॅडिलासुद्धा आपला अप्रूव्ड ड्रग अप्रूव्ड व्हॅक्सिन आहे, त्या दृष्टिकोनातून त्याचाही जर कोणी वापर केला तर अडचणीचा विषय नाही. 12 वर्षापूर्वी बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.